दैनिक प्रभातला 90व्या वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या लौकिकाप्रमाणे त्यांचं कार्य अतिशय निपक्षपातीपणे आणि चांगल्या प्रकारे प्रकारे भविष्यातसुद्धा असंच चालू राहावं याच्याबद्दलसुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. प्रभात वाजल्याशिवाय सकाळ ही प्रसन्न झाली असं वाटत नाही आणि प्रभातनं वाचकांना अतिशय वेळोवेळी चांगलं असं खाद्य पुरवलं आहे. राजकारण असो, समाजकारण असो, आर्थिक बाबी असो किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण असो, सर्व गोष्टींचा यथासांग विवेचन आहे उहापो प्रभातच्या माध्यमातून होत असतो. विशेषतः क्राईम जे आहे, क्राईम संबंधाने अगदी चांगल्या बातम्या, ज्याला ह्युमन टच आहे, अशा प्रकारच्या बातम्या प्रभातमध्ये येत असतात आणि अतिशय वाचनीय असं प्रभात वरचेवर होत चाललं आहे आणि ह्याचा दर्जा उत्तरोत्तर अधिक चांगला होत आहे. अधिक वाचवापर्यंत प्रभात पोहोचो आणि त्याचा खप वाढो. मी प्रभातला त्यांच्या या वर्धापन दिनानिमित्त प्रभातला आणि प्रभातच्या वाचकांना शुभेच्छा देतो. त्या 90 वर्षापासून निर्भीड पत्रकारिता म्हटलं तर प्रभातचं नाव म्हणजे पुढे येतं. तळागाळातील सामान्याचे, जनसामान्याचे, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, सर्व प्रश्न प्रभावीपणे हे प्रत्येक घराघरात पोहोचण्याचं काम आपलं प्रभात करतं आणि यांच्या खरंच म्हणजे याच्यामुळे आमच्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणा, नगरसेवक म्हणा, सगळ्यांनाच असं प्रोत्साहनपर बऱ्यापैकी म्हणजे मार्गदर्शन म्हणा काही असेल तर आमचे प्रभावीपणे जे कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, तर गेल्या बऱ्याच वर्षापासून प्रभावीपणे प्रभात हे मांडत राहतं. तर अशा या 90 वर्ष पूर्ण झालेल्या प्रभातला येतं जवळ लवकरच शतकपूर्तीच्या कडे वाटचाल करत आहे. तर या प्रभातला आमच्या भाजपातर्फे खूप खूप शुभेच्छा देते. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना विशेष आनंद वाटतो. गेल्या वर्षी यावेळेसुद्धा आमच्या पिंपरी चौड ॲडव्होकेट बारच्या वतीनं शुभेच्छा देण्याचा योग मला अध्यक्ष म्हणून आला. दैनिक प्रभात म्हटलं तर वकील आणि दैनिक प्रभात यांचं एक विशेष असं नातं आहे. दैनिक प्रभातच्या माध्यमातून ज्या बातम्या दिल्या जातात समाजातील सर्व थरातील सर्व घटकांना विचारात घेऊन हे निर्भीडपणे आप बातम्या दिल्या जातात आणि एक पत्रकारितेचा एक उत्कृष्ट असा एक वर्तमानपत्र म्हणून दैनिक प्रभातचं काम यापुढे चांगल्या प्रकारे चालू राहील. यापूर्वी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि माझ्या पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीनं मी दैनिक प्रभातला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. सचिव आहे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनमध्ये. प्रभात हा पेपर आम्ही गेल्या 2 ते 2.5 वर्ष झालं मी यूज करते. आमच्या म्हणजे आमच्या प्रोफेशनला म्हणजे आमचं जे ॲडव्होकेटचं प्रोफेशन आहे त्याच्यासाठी तो उत्तम आहे. जे काही म्हणजे ज्या काही न्यूज असतात तर त्यासाठी बेस्ट आहे. प्रभातच्या पुढच्या वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देते. दैनिक आपल्या महाराष्ट्रात गाजणारं एक निर्भीड पत्रकारिता असणार यामध्ये मी नेहमीच वाचण्यामध्ये माझ्या असणारं हे पत्रक आणि पूर्वीपासून या पत्राची आवड असलेले सर्वांनाच त्याला मी माझ्या शिवसेना देवरोड शहराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. दैनिक प्रभातला 90व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम दैनिक प्रभातला 90 वर्ष पूर्ण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. नवीनच आम्ही 2-4 वर्षापूर्वी वुमन्स हेल्पलाईन सुरू केली आणि सर्वप्रथम प्रभातनी आम्हाला मायलेज दिलं महिला अत्याचारावर आणि आम्ही प्रभातमुळे खूप ठिकाणी पोहोचलो, समाजामध्ये पोहोचलो आणि आज समाजात जे महिलांवर, पीडित महिलांवर जो अत्याचार होतो आणि आमच्या पोलीस प्रशासनापर्यंत आमच्या संस्थेला पोहोचण्याचं काम आणि नागरिकांपर्यंत, पीडित महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम प्रभावीपणे प्रभात करीत आहेत आणि सर्वच त्यांचा स्टाफ, संदीप भिसे आहेत सर, भाकरे सर आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे अगदी फोनवरसुद्धा काही सांगितलं तर आमच्या बातम्या देतात आणि सर्व माणसा जनमाणसामध्ये अतिशय चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. त्या प्रभातला आमचा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.